जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा परिषदेची अनेक कामे प्रलंबित राहिली असून त्या कामांचा निपटारा लावण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी जिल्हा परिषद सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. जिल्हा परिषदेला मिळालेला 2021-22 अखर्चित निधी मार्च 2023 अखेरपर्यंत खर्च करण्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. अधिकाधिक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. बांधकाम विभाग, जनसुविधा, नागरी सुविधा, शाळा व अंगणवाड्या या कामांना प्राधान्य देत असल्याचे सीईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते, त्यामुळे अनेक कामे मागे राहिली. ही कामे पूर्ण करण्यासाठी आता शनिवार व रविवारीही जिल्हा परिषद सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. जिल्हा परिषदेला मिळालेला 2021-22 अखर्चित निधी मार्च 2023 अखेरपर्यंत खर्च करण्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. अधिकाधिक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. बांधकाम विभाग, जनसुविधा, नागरी सुविधा, शाळा व अंगणवाड्या या कामांना प्राधान्य देत असल्याचे सीईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले. मार्च एंडची कामं जिल्हा परिषदला मोठ्या प्रमाणात असतात आणि आलेला निधी वेळेत खर्च व्हावा, तसेच यावर्षी ज्या सर्व प्रशासकीय मान्यता व्हाव्यात, पैसे निधी ट्रेझरीतून विड्रॉल व्हावा यासाठी आम्ही थोडंसं आमच्यावर वर्कलोड आहे, त्यासाठी आम्ही व्यवस्थित नियोजन केले आणि त्याचाच एक भाग म्हणून शनिवार रविवारी आम्ही जिल्हा परिषदचं ऑफिस सुरू ठेवावं असे निर्देश सगळे खाते प्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पंचायत समिती चालू पंचायत समिती पण चालू राहते.